अरे मनीष, अरे आवडत असं मला कळलं दूध तुला. सुहागरात आता कसली? अहो असं काय करताय? अहो लग्न झालं पण देवदेव कुठे झाले अजून? आपल्याकडे माहितीये ना, लग्न झाल्यानंतर कुलदैवतेचा आशीर्वाद असतो, मग घरात देवपूजा होते, त्यानंतर गर्भदानाचा कार्यक्रम होतो आणि मग हे आपलं सगळं काही ते. अग ते सगळं आता जुनं झालं. अगं म्हणून काय कुळाचार सोडायचा? अगं ह्यांनीच सांगितलं होतं मला. अगं ह्यांच्या आईनेच वचन घेतलं होतं मरणापूर्वी, कुळाचाराचं सगळं करीन, कुलदैवतेचं सगळं काही करीन म्हणून. खोट बोलते का हो मी? काय हो, मी खोट बोलते का? ते बाकी सगळं तुमच्या सगळ्यांच्या मनाप्रमाणे केलंय की नाही? मी माझ्या सासूला दिलेलं वचन मी काही मोडू देणार नाही, अनर्थ होईल. आधीच काय म्हणतात ती साडेसाती मागे लागलेलीच आहे, आणि कुळाचार मोडला तर अगदी कोपच होईल. अगं आम्ही आपली जुन्या वळणाची माणसं, देवधर्माला घाबरणारी, आणि आपणच देवधर्म सोडला तर देव तरी सोडेल का आपल्याला? समजा काही अघटित घडलं तर कोण जबाबदार याला? अगं पिढ्यानपिढ्याची रीतच आहे ती आपली, आणि आता समजा ती मोडली आणि काही अपशकून झाला तर कोण जबाबदारी आला? आई नाही, घरातल्या कोणाच्या जीवावर नको ग बाई उठायला. आई अगं असं काही नसतं. मग हे आईला दिलेलं वचन मोडणार आहेत का ते विचार. मला नाही बाई जमणार हे. आता ह्यांना जर मेलेल्या आईची पर्वा नसेल तर करा ना काय करायचं असेल ते. या उपर मी काय बोलणार आहे बाई? मी काही बोलणार नाही. बाबा हो म्हणजे खरं सांगतीये ती. आईनेच माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी सगळा कुळाचार यथासांग करीन, आणि पिंट्याच्या जन्माच्या वेळी मी हिला सांगितलं होतं. आईला कायम कसली तरी भीती वाटायची की काहीतरी अपशकून होईल. माझा विश्वास नाहीये या सगळ्यावर, पण आईला शब्द दिलाय त्यामुळे. बाबा मी समजू शकतो, बाकी काही नाही रे. पण बाबा ठीक आहे, मग असं करा तुम्ही पुढच्या एक दोन दिवसामध्ये जाऊनच या कुलदेवतेच्या दर्शनाला. मग तसं असेल तर आपण सगळेच जाऊया ना, मलाही नवस फेडायचंय. अहो मी बोलले होते याच्या लग्नासाठी, आता काय झालंच आहे लग्न तर नवस फेडलाच पाहिजे ना. पिंट्या बाबा ठीक आहे, एवढं काय नाही, करून घेऊया आपण देवाच. आणि त्याही पेक्षा तुम्ही आजीला दिलेला शब्द मोडायला नको. सुनीता अहो चालेल ना ताई, म्हणजे आधी देवदेव करायलाच हवा नाही का? तेच बाबा, आपल्याकडे जसं आहे ना तसंच करूया. हे देवदेव झाले ना की मगच प्रपंच सुरू होतो आपल्याकडे. मग आम्ही केलेली रूम वाया गेली वाटत. अगं वाया कशी जाईल, पिंट्या झोपेल ना तिकडे. आणि सुनीता माझ्या बाजूला झोपेल. चालेल ना तुला? वाय चालेल.
झालं आणि ऐकलंस का जानू, हे कुळाचार वगैरे सगळं काही झालं ना की ह्यांची रूम अगदी छान सजवा, आत्ता जशी सजवलीत ना तशीच अगदी फुलाबिलांच्या माळात सोडा तुम्ही. काय करायचंय ना ते करा, आमचं काही म्हणणं नाही. फक्त देवाधर्माच्या बाबतीत खेळ नको. हा बेबी आत्या. हो हो निघतेच आहे मी. हो जेवण झालं माझं. आहेत ना ड्रायव्हर काका बाहेरच आहेत. निघते लगेच निघते. हो येते. अच्छा जानू तू खरंच निघ बाळा आता. हो बाबा मला निघालंच पाहिजे आता. मी निघते खरंच. सुनीता काळजी घे. टिंट्या लक्ष ठेव. चला बर काका निघतो आम्ही पण आता. चला चल आम्ही पण निघतो. येतो काका. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. थँक यू. चल सुनीता. चल तू पण चेंज करून घे. मोरीत करेल ती. नवरा बायकोंनी एका खोलीत जायचं नाही. आम्ही तर बघत सुद्धा नव्हतो एकमेकांकडे. विचार नाही ना. पण आता आमच्यासारखं तुमच्या पिढीला ते जमणार नाही. पण जेवढं शक्य आहे तेवढं तरी करावं ना. जा तू झोप. जा अहो अहो तुमच्या गोळ्या घेतल्यात का? घेतो. नाही किचन मध्ये ठेवलं. काय ग तुझी बॅग कुठे? ठीक आहे तिथंच आहे. करती रिकामी माझ्या कपाटात. चालन नाही ग चालेल. नेट बोलायला शिक आता. वय वय नाही. होय या पोपटराव आणि बायजाबाईची मुलगी नाही आहेस तू. आता सहस्त्रबुद्ध्यांची सून आहेस तू. या घरचे रीतिरिवाज शिष्टाचार सगळं आधी समजून घे आणि मग त्याप्रमाणे वाग. कळलं ना? आता काय नुसती काय मान हलवत बसणार आहेस का? जा. काही का असे ना सुनीता आली बाबा एकदाची माप ओलांडून घरी. खुश वाटतय ना? मला जाम टेन्शन आलं होतं रे श्री. म्हणजे आईला काय वाटेल, ती काय वागेल, काय करेल. बापरे. अरे आईनी सुनीताची बॅग घरात घेऊन आपल्या सगळ्यांना क्लीन बोल्ड करून टाकलं. हो ना रे. तिला अपराधी वाटला असणार किंवा ह्यातही काही दिखावा असेल. श्री आपण चांगला विचार करूया ना. आपण सगळे चांगलाच विचार करतो. मग नको निगेटिव्ह थॉट्स मनात येऊ देऊस. मी तर आता ठरवलंय मी सगळ्याकडे खूप पॉझिटिव्हली बघणार आहे. म्हणजे तू बघ आई सुधारेल आणि सुनीताला स्वीकारेल ती.
होप सो. अरे बर आपण सगळे आहोत की नाही? बर आणि हे कुलाचाराचं काय? ऍक्च्युली आईचं नाही ते बाबांचं आहे. म्हणजे आईने जरी विषय काढला असला तरी तो मुद्दा बाबांचा आहे. त्यांनी सांगितलं होतं तिला काहीतरीच. पण काय करणार श्री? आणि तूही काहीच बोलली. अरे भावना होत्या त्यांच्या त्या. तरी पण श्री हे बघ, आधीच बाबांना देवधर्म करणारे म्हणजे एक दिवस पूजा नाही झाली ना तरी त्यांच्या जीवाला रुखरुक लागते. अरे आणि यापेक्षा महत्वाचं, बाबांनी माझ्या आजीला वचन दिलं होतं तस. पण चल ना आता काही दिवसांचाच प्रश्न आहे की नाही. आता ते कुलदेवतेला जातीलच आणि मग एकदा का घरची पूजा झाली की मग होईल त्यांचा संसार सुरू. ह्यात आईचा काही डाव नसेल ना? समजा असला तरी आपण तिला शरण जात नाही होत श्री. आपण बाबांच्या इच्छेला मान देतो. ओके ऑलराईट. आणि तसही वरच्या दोघांना जरा लपून छपून रोमांस करता येईल ना? काही श्री अगं खरंच मजा असते. तुला काय माहिती? हा तुला काय आठवत नाही वाटत? काय रे श्री आठव आपले दिवस काय करायचं रे आपण? जान्हवी अग कधी आलीस कळलंच नाही ग मला. मग अशी झाली असं रुमावशी दमली असेल ना? नाही असं रुमावशी येतेस का माझ्या बरोबर? कुठे? खाली हॉल मध्ये. हो का? पण अगं जरा बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे माझं पठण सुद्धा होईल आणि आपल्याला बोलता येईल ना. श्रीला नको उगाच त्रास. श्रीला कसला त्रास होणार आहे? तो तर आता कामही करत नाहीये. अगं नाही आपली बडबड चालू असणार ना, त्याचं डोकं उठेल म्हणून म्हणते. येतेस? हो हो येते. हा श्री जाऊन येते. हळू ग सावकाश. आधी पिंट्याचं झालं आता हीच. एक टेन्शन संपलं की दुसरं येत. काय हे असंच टाकायचं होतं ना? तुझ्या कपड्यांबद्दल म्हणतेय मी. म्हणजे अग बाई किती अशुद्ध बोलणार. किती वेळा समजावून सांगते मी शुद्ध बोलायचं. एकदा सांगून कळतच नाही का ग तुला? सॉरी. आणि हे कसले कपडे घालतेस तू? आमच्याकडे चालत नाही हे असं. फक्त रातच्यालाच घालते. अगं रातच्याला काय? काय रातच्याला? कसली ग अडाणी भाषा तुझी. अहो म्हणजे रात्रच्यालाच घालते मी. चालणार नाही. म्हणजे अगं सासरे असणार तुझे घरात, तुही असली झबली घालून फिरणार का त्यांच्या समोर? बरं दिसत का हे पुरुष माणसांसमोर? माझ्याकडे माझे सख्खे भाऊ असून देखील आमची काही प्राज्ञा नव्हती त्यांच्या समोर हे असले कपडे घालून फिरायची. अगदी शहाणी झाले ना तेव्हापासून साडी नेसतीये मी. आपल्या घराण्याला साजेसच आपण वागलं पाहिजे आणि राहिलं पाहिजे, कळलं? हे असलं काही नको. सकाळ संध्याकाळ साडी नेसावी लागेल तुला. आता? हो आता. त्याला काय झालं? या घरात राहायचं असेल तर या घरातले नियम पाळायला नको. साडी नाही आहे माझ्याकडे. साडी नाहीये तुझ्याकडे? म्हणजे हाय पण ती सकाळी तेवढी नेसून आलेली तीच आहे. मग नेस ती. असली फिरत आलायची नाही. तू आमच्या घरातल्या सगळ्या रीतीभाती समजून घे. हे बघ
ती काही तुझा जाच करणारी किंवा हंटर हातात घेऊन बसणारी सासू नाही. मुलगी वाढवली मी पण, माया आहे माझ्याकडे, पण आपल्या घरचं जे आहे ते तुला पाळलंच पाहिजे. तुझ्या आई वडिलांनी काही शिकवलंय की नाही काही? वय वय, आईने सांगितलं होतं तुम्ही सांगाल तसंच करा. अगं तुझी ना भाषा खरंच ऐकवतच नाही ग मला. कुठून शिकलीस ग हे? ऐकते झोपडपट्टीत राहता का ग तुम्ही? बर बर, ते भाषेचा जाऊ देत, ते नंतर बघू. पण लक्षात ठेव, साडी मात्र रोज नेसलीच पाहिजे. नसतील साड्या ना तर विकत घे, पैसे आहेत ना? नाही कमावतेस ना म्हणून विचारते. माझ्यासारखी तरी अवस्था नाहीये ना, म्हणजे कमवत नसल्यामुळे सतत कोणाकडे तरी हात पसरावा लागतो, तसं तर नाहीये ना तुझ. बर बर जा आता. बर लाथा बिथा नाही ना मारत तू? तुझ्या लाथांनी अगदी मोडूनच नको जायला. काय बघ, काय सांगताय? हेच तर सांगायचं होत ना तुला. वाव मस्त. पण सरुमावशी, त्यांनी गुड मॉर्निंग पाठवल्यावर तुम्ही त्यांना काय रिप्लाय केलात? आता गुड नाईट चा मेसेज पाठवू का? नाही नाही थांबा. नाही म्हणजे तुम्ही सकाळी काही रिप्लाय नाही केलात का? केला होता. काय? जय अत्यानंद महाराज. मग काहीच नाही. रिप्लाय नाही आला ना त्यांचा काही? नाही ना ग. असं गुड मॉर्निंग किंवा व्हेरी गुड मॉर्निंग असा काही मेसेज नाही पाठवलात का? अगं आमच्या अत्यानंद महाराजांच्या मठात ना गुड मॉर्निंग म्हणजे जय अत्यानंद महाराज असंच म्हणतो आम्ही. पण ते मठात ना, घरी वेगळं काहीतरी पाठवायचं. अगं चांगलं आचरण मठात काय घरात काय चांगलंच असत ना. अगं मी करू का मेसेज त्यांना गुड नाईट? नको 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 थांबा. ऐका आपण उद्या सकाळपर्यंत वाट बघूया. त्यांचा जर काही मेसेज आला तर सरू मावशी प्लीज मला विचारल्याशिवाय तुम्ही रिप्लाय करणार नाही आता? हो चालेल, तू म्हणशील ना तसंच करेन मी सगळं. जान्हवी तुझ्याशी बोललं ना की असं मोकळं वाटत ग. हा विषय श्रीकडे बोलताना ना मला जरा अवघडल्यासारखंच होत. म्हणजे तो विचारत होता मला पण मी काही बोलले नाही बाई. त्याला आवडणारच नाही असं वाटत होत मला. असं काही नाहीये सरू मावशी. नसेलच अगं, पण जीभच रेटत नाही त्याच्याशी बोलायला या विषयावर. तुम्हाला खरं सांगू का, माझ्यापेक्षा श्री जास्त समजून घेईल तुम्हाला. तो घेतो सगळं, पण तू बाई आहेस ना म्हणून जास्त मोकळेपणा वाटत असेल मला. आणि मला असं वाटत की सगळे उडवतात ना तशी माझी खिल्ली नाही उडवणार तू. म्हणून तुझ्याशी बोललं ना की खूप बरं वाटत मला. मला सुद्धा खूप छान वाटत तुमच्याशी बोलून. मी तुझी कंबळ अगदी खिळखिळ झालं ग बाई माझ. काय ग, काय झालं? अहो काय सांगू तुम्हाला, अहो केवढ्या लाथा मारते ही.
अहो नशीब माझ, म्हणून मी ह्या बाजूला तोंड करून झोपले. या बाजूला तोंड करून झोपले असते ना तर अगदी नरड्यावरच लात पडली असते आणि गेलेच असते ना मी. अहो नाही आहे मी ते. अग मला कल्पना नव्हती तुला लाथा मारायची एवढी सवय येते. असते एकेकाला एखादी सवय, म्हणजे मला आपलं लाथेच काही नाही ग. पण तुझी सासू धड नाहीये ना ग, तू काही मुद्दा म्हणून नाही करत आहेस कळतय मला. पण काय तुझी लाथ चुकून जर मला लागली हाडबीड मोडायचं ना माझ. आता हाडाची काळं झाली आहेत ग, काही जीव राहिलेला नाहीये त्याच्यात. खरंच सॉरी आहो. ग सॉरी कसलं ग बाळा, ऐक ग आई. होत असं कधी कधी होत. आणि तुझ्यासाठी येता जागा पण नवीन आहे ना. बरं आता काय करूया मग. मी किचन मध्ये झोपू का? अगं छे छे काही वेडी आहेस का ग तू? नको नको किचन मध्ये नको, तिकडची फरशी आहे ना ती अधिकच गार होते. एक तर थंडी वाऱ्याचे दिवस आहेत, जास्त गारटशील आणि आपल्याकडे तेवढी अंथरुणं वगैरे पण नाही आहेत. नको उगीच एक करता भलतच काहीतरी होऊन जायचं. फक्त पाय जरा सांभाळ. बाकी इतकंच.